नमस्कार, लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी 9 मे 2021. यामध्ये आपण लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, द हिंदूचं आपण डेली न्यूज अनालिसिस करत असतो, DNA. आज आपण पाहणार आहे तातडीच्या वापरासाठी DRDO ने जे औषध विकसित केले 2GT, त्याला परवानगी दिलेली आहे. दुसरी पाहणार आहे प्रथमच मंगळावर आवाज रेकॉर्ड झालेला आहे त्यासंदर्भात. आणि तिसरी पदोन्नतीत आरक्षणाचा सेवाज्येष्ठतेनुसार असणार आहे, राज्य सरकारने आदेश जारी केलेला आहे. यासह आणखी घडामोडी पाहणार आहोत. पहिली चालू घडामोडी आहे तातडीच्या वापरासाठी DRDOचे जे औषध आहे त्याला सरकारनं परवानगी दिलेली आहे. मध्यम गंभीर स्थितीमध्ये रुग्णांसाठी हे प्रभावी औषध आहे. DRDOनं तयार केलेल्या औषधाला आता वापर करायला आता सरकारनं परमिशन दिलेली आहे. साधारण हे जे औषध आहे ते 2-deoxyglucose या प्रकारचं आहे. यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण असल्यामुळे तोंडावाटे दिली जाऊ शकणार आहे. ह्या तोंडावाटे घ्यायच्या औषधामध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे कोरोना रुग्ण आहे त्याला आता सध्या आपण ऑक्सिजन देतोय, त्या ऑक्सिजनच्या अवलंबितेचा वापर आता कमी पद्धतीने होणार आहे. DRDOची जी संस्था आहे INMAS या संस्थेनं डॉक्टर रेड्डीज लॅबबरोबर करार केला होता आणि त्याबरोबर त्यांनी ते विकसित केलेलं आहे. आता हे औषध कसं हे करतं तर जर संक्रमित रुग्ण असेल तर त्यामध्ये कोरोना विषाणू असेल आणि आपण जर त्यावेळेस 2GD ट्रीटमेंट करतो की त्यावेळेस त्याची विषाणूचे जे हे आहे प्रमाण ते कमी झालेलं दिसतं आणि ते जे विषाणूचं संक्रमण कमी करण्यामध्ये हे औषध प्रभावी ठरलेलं आहे. DRDOबद्दल सांगायचं तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहे. त्यामुळं त्यामध्ये काही त्याच्या अंडर काही लॅब काम करत असतात, त्याच लॅबचे जे आहे औषध तयार करणारे लॅब तिने हे औषध तयार केलेलं आहे. आता औषधाचा वापर प्रभावी ठरतोय असं निष्कर्ष निघालेला आहे. त्याच्या सर्व चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि नवे औषध पावडर स्वरूपात असून ते पाण्यात मिसळून घ्यायचे. आता परिणाम कशामुळे वाढले तर तोंडाद्वारे घेतलेली पावडर संसर्गजन्य पेशीमध्ये जमा होते व पुढील संसर्ग आपल्याला रोखते आणि याचमध्ये काय झालं संसर्गजन्य पेशी असतात त्याच्या तिथे ते औषध प्रभावी ठरते. आपल्याला ग्लुकोज सारख्या साधा घटक असल्यामुळे हे औषध आपल्याला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न करणं आता शक्य होणार आहे. साधारण विषाणूला ते प्रतिबंध कसं करतं तर हे पाण्यात मिसळून जे आपण औषध देतो ते संसर्ग झालेल्या पेशीच्या आजूबाजूला जमा होतं आणि ते जमा झाल्यानंतर विषाणूजन्य संश्लेषण व ऊर्जेचे उत्पादन थांबवतं आणि त्यानंतर विषाणूवाढीचा जो आहे वेग त्याला प्रतिबंध करण्याचं काम हे करतं. नेमक्या विषाणू संसर्गित पेशीमध्ये हे जमा झाल्यामुळं हे औषध प्रभावी ठरत आहे. या औषधाचा सहजरीत उत्पादन करता येऊन देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतं असं संरक्षण मंत्रालयानं सांगितले. यामुळे आणखीन एक फायदा काय होतोय, जो ऑक्सिजन आपल्याला अतिरिक्त लागतोय त्याचं अवलंबित्व कमी होते. यामध्ये काय जर आपण RT-PCR केले तर फार कमी वेळामध्ये ऑक्सिजनची लेवल जी आहे ती यामध्ये आपण वाढलेली पाहायला भेटते. त्यामुळं कोविडच्या रुग्णामध्ये जे RT-PCR चाचणी निगेटिव्ह येण्याचं प्रमाणसुद्धा अधिक होते अशा पद्धतीने हे औषध आहे. दुसरी बातमी आहे पदोन्नतीतलं आरक्षण सेवाज्येष्ठतेनुसार असं राज्य सरकारनं आदेश जारी केलेला आहे. सरकारी नोकरीमध्ये जे पदोन्नतीतील आरक्षण सेवाज्येष्ठतेनुसार आहे ते 25 जून 2004 जो GR म्हणजेच सरकारी आदेश आहे त्यानुसारच आता होणार आहे. यामुळे आता काय होणार आहे सरकारी सेवेतील पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. या अगोदर काय झालं होतं माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2017 उच्च न्यायालयानं काय केलं होतं पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केलं होतं. तेव्हापासून पदोन्नतीमधील आरक्षण थांबवलं होतं. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासाठी सुनावणी पुढे आहे. त्यामुळं आरक्षणासंदर्भात सेवाज्येष्ठतेनुसार सरकारनं जे निर्णय घेतले होतं ते थांबवून ठेवलं होतं. या पदोन्नतीमध्ये बिंदू नियमावलीच्या जो प्राधान्यक्रम होता तो रद्द करण्यात आला होता. मग या पदोन्नतीचा कायदा 2004 झाला आणि या कायद्यात बिंदू नियमावलीनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असा प्राधान्यक्रम होता. हे प्रकरण नंतर न्यायालयात गेलं, नंतर मॅटनं पदोन्नतीचं आरक्षण रद्द केलं होतं. परत सर्वोच्च न्यायालयामध्ये 2017 हे आरक्षण रद्द ठरलं. परत सर्वोच्च न्यायालयामध्ये केस गेली, परंतु आता राज्य सरकारचा जो GR आहे त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली नसल्याने पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे म्हणजेच 25 एप्रिल 2004 स्थितीनुसार सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात येणार आहेत. प्रशासनामधील पदोन्नतीतील मागासवर्गीयांसाठी जी राखीव 33% पदं होती ती आता खुल्या पद्धतीने भरण्यात येणार आहेत. त्यामुळं आता मागासवर्गीयांमधून यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. आता यानंतरची बातमी आहे ऑक्सिजन वाटपासाठी कोर्टाने एक टास्क फोर्स नेमलेला आहे. आता सध्या पाहतोय ऑक्सिजनची पळवापळवी सुरू आहे. महाराष्ट्राचा ऑक्सिजन गुजरातला पळवून येताना काही टँकर पकडले गेले होते, कारण सध्या ऑक्सिजनला जो जास्त हॉस्पिटल दर देईल त्याच्याकडे हे टँकरवाले जात आहेत.
पण सध्या ऑक्सिजनच्या वाटपासाठी आता सुप्रीम कोर्टानं टास्क फोर्स नेमला आहे. वैज्ञानिक न्याय पद्धतीनंच आता त्याचं वितरण होणार आहे. सुप्रीम कोर्टानं देशभरात सर्वत्र वैज्ञानिक तर्कसंगत आणि न्यायसंगत पद्धतीनं ऑक्सिजनचं वाटप व्हावं यासाठी 12 सदस्यांचा समावेश असणारा राष्ट्रीय टास्क फोर्स आता नियुक्त केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 2 डॉक्टरांची निवड केली. फोर्टीज रुग्णालय त्यामधील संचालक डॉक्टर राहुल पंडित आणि हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर झरीर एफ उदवालिया यांचा यामध्ये समावेश आहे. हे 12 ऑक्सिजन 12 डॉक्टरांचा टास्क फोर्स आहे. तो ऑक्सिजनसाठी जो वाटप होईल त्यासाठी व्यवस्थित वितरण करण्यासाठी महत्त्वाचा पूर्ण असणार आहे. यानंतर विज्ञान जगतातील घडामोडी. प्रथमच मंगळावर जो आवाज आहे तो रेकॉर्ड झालेला आहे. आजपर्यंत काय व्हायचं, मंगळावरील वातावरण विरळ असल्यामुळे आवाज किंवा रेकॉर्ड करण्यामध्ये आपल्याला अडचणी येत होत्या. पण नासानं पहिल्यांदाच पर्सिवंट रोवर जे यान पाठवले त्या यानाच्या ह्यानं जे बिरबिरचं हेलिकॉप्टर होतं त्याच्या पात्याचा आवाज टिपलेला आहे. तर मंगळावर अशा प्रकारचा रेकॉर्ड करण्याची पहिलीच घटना आहे. विरळ वातामध्ये रेकॉर्डिंगचं आव्हान असतं, कारण आपण पाहतो कोणत्याही आवाज जो साऊंड असतं त्याला पास होण्यासाठी किंवा ऐकू येण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हवा असेल, हवाही महत्त्वाचं माध्यम आहे. नंतर काय असेल, स्थायू द्रव वायू या माध्यमातून आवाज पास होत असतो. सगळ्यात फास्ट कशातून होतो, त्यानंतर स्लो कशामधून होतो, मीडियम कशामध्ये असतो हे व्यवस्थित पाहून ठेवा. पर्सिवन्स रोवर आणि हेलिकॉप्टर यांच्यात 262 फुटाचं अंतर होतं, तरीही आवाज आपल्याला तिथं ऐकायला थोड्याफार प्रमाणात येतो. सध्या काय आहे, मंगळावरील वातावरण खूप विरळ आहे. पृथ्वीवरील वातावरणाच्या गंतीच्या तुलनेत मंगळावरील वातावरणाची घनता किती, 1% आहे. त्यामुळे पृथ्वीच्या तुलनेत तिथे प्रत्येक आवाज मंद होतो. या पार्श्वभूमीवर आवाज टिपणं सगळ्यात काय होतं, कठीण काम होतं. आता मंगळ आणि पृथ्वी याबद्दल कंपॅरिझन पहा. त्याचं किती आहे, डेन्सिटी किती आहे, 0.7 पृथ्वीचा आहे. आणि मंगळ आणि पृथ्वी या संदर्भात त्यांनी सुद्धा सांगितले सूर्यापासून अंतर कसं आहे हे व्यवस्थित आपल्या लक्षात असले पाहिजे. पृथ्वीचा उपग्रह कोण आहे, चंद्र. मंगळाचे 2 उपग्रह आहेत, काय आहेत, फोबोस आणि डिबोस. पृथ्वीपासून त्याचं अंतर किती आहे, सूर्यापासून दोघांचं अंतर किती आहे हेही लक्षात असू द्या. यानंतरची बातमी आहे, व्हॉट्सअप 15 मेनंतरही सुरूच राहणार. व्हॉट्सअपनं प्रायव्हसी पॉलिसी आणली होती आणि त्यांनी आपल्याला 8 तारखेच्या आत त्या ॲक्सेप्ट करायला सांगितली होती. पण यामध्ये सुप्रीम कोर्टानं आपल्या सरकारनं सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ते आता 15 मेनंतरही तुमचं अकाउंट सुरू राहील. हे अगोदर सांगितलं होतं की तुम्ही जर प्रायव्हेट पॉलिसी नाही ॲक्सेप्ट केली तर तुमचं अकाउंट बंद केलं जाईल किंवा आपोआप निष्क्रिय होईल. पण आता तसं नसणार आहे. व्हॉट्सअपनं काय केलं होतं, जे युजरचे जे कंटेंट आहे ते व्हॉट्सअपवर आपण डाउनलोड करतो किंवा अपलोड करतो ते सबमिट केलं की सेंड रिसीव आपण करत असतो. यामध्ये काय असतं, मग व्हॉट्सअपची जी पॅरेंट कंपनी आहे फेसबुक, ती फेसबुककडे हा सर्व डाटा जाणार होता. युजर आय डी, डिवाइस आय डी, शॉपिंग हिस्ट्री, फोन नंबर, ईमेल पत्ता, पेमेंट इन्फॉर्मेशन, प्रोडक्ट इंटरॅक्शन, युजर कंटेंट इत्यादी माहिती व्हॉट्सअपकडे शेअर होणार होती. यामुळे युजरच्या प्रायव्हसीवर काय झालं होतं, गदा येणार होती. या सर्व कारणामुळे व्हॉट्सअपच्या या प्रायव्हसी पॉलिसीला प्रखर विरोध होत होता आणि त्यामुळे आता व्हॉट्सअपनं काय केले, प्रायव्हसी पॉलिसी सध्या 15 मिनंतरी सुरू राहणार आहे. म्हणजे व्हॉट्सअप 15 मिनंतर आपलं सुरू राहिलं. प्रायव्हसी पद्धतीबद्दल अंतिम मुदतीपासून त्यांनी काय केली, माघार घेतलेली आहे. पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी युजरला पहिला आग्रह धरला जायचा, तो आता आग्रह केला जाणार नाही. तरी पण पाहतो आपण व्हॉट्सअपला आपण ओपन केले की पहिल्यांदा प्रायव्हसीचा मेसेज येतो आणि कंटिन्यू करायला सांगतो आपल्याला. सध्या आता त्या संदर्भात त्यांनी 15 मिनंतरी सुरू राहण्याचं हे आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. कोयना जे धरण आहे त्याच्या परिसरात भूकंप झाले होते. आपल्याला कोयना परिसरात सारखे भूकंप पाहायला भेटतात. त्याचं कारण एक आहे की जे 11वीचं NCERT आहे त्यामध्ये सुद्धा त्याची नोंद घेतलेली आहे. तर त्या जो भूकंप होता तो रिझर्वायर इंड्यूस्ड अर्थक्वेक आहे. त्या ज्या जमिनीवर आहे एवढं पाणी साठवलं गेलं आहे की त्या धरणाच्या जमिनीला तो जास्त भार होतो आहे आणि त्यामुळं तिथं पाणी जास्त असलं की खाली जी जमीन आहे त्या जमिनीवर भार जास्त असल्यामुळे तिथं भूकंप होतो आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे. म्हणून त्याला म्हणलं जातं रिझर्वायर इंड्यूस्ड अर्थक्वेक. कोयना परिसरात जे भूकंप होत आहेत ते रिझर्वायर इंड्यूस्ड अर्थक्वेक असं म्हणलं जातं. लक्षात असू द्या, UPSC MPSC प्रश्न विचारू शकते भूकंप कोणत्या कारणाने होतात, मग नॅचरल असेल किंवा मॅनमेड असेल किंवा आर्टिफिशियल असेल. अशा पद्धतीनं आपल्याला माहीत पाहिजे की हा आर्टिफिशियलमध्ये येतो, कारण रिझर्वायर इंड्यूस्ड अर्थक्वेक आहे, नॅचरलमध्ये येत नाही. कोयना धरणात 2 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. ते रिश्टर स्केलमध्ये 2.9 व 3 या स्केलचे होते. साधारण रिश्टर स्केल आणि मर्क्युरी स्केल हे भूकंप मोजण्याच्या 2 पद्धती आहेत. भूकंपाची नोंद घेण्यासाठी जे यंत्र असते त्याला सिस्मोग्राफ असं म्हणतात किंवा सिस्मोमीटर. भूकंपाची महत्ता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा आपण एककाचा वापर करतो. एका गणिती लॉगॅरिथम एकक आहे. 5 स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा 4 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या 10 पट असते. हा प्रश्न MPSC पूर्व परीक्षेला किंवा एखाद्या
याला विचारू शकते की किती पट असते. जर 4-5 जर ते रिश्टर स्केलवर झालं तर 10 पट असते हे लक्षात असू द्या. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी मॉडिफाईड मर्क्युरी इंटेन्सिटी स्केल असते जी अगणित असते. याचा संबंध भूकंप होणाऱ्या नुकसानीशी नसतो तर ऊर्जेशी असतो, आणि नुकसानीशी काय रिश्टरचा असतो हे लक्षात. जास्त प्रमाणात कशाचे असतो मर्क्युरीनं जास्त प्रमाणात नुकसान कसं होतं हे मोजलं जातं. तर ऊर्जेशी संबंधित कोण असतं रिश्टर स्केल. रिश्टर स्केलवर साधारण 1-9 पर्यंत असतं, आणि मर्क्युरी स्केल ही जी असते ती अगणितीय पद्धतीने असते. यानं आपल्याला नुकसान किती झालं हे मोजता येतं. भूकंपाबद्दल पाहून ठेवा भूकंपरोहण क्षेत्र काय, जे आत्ता आपण पाहतो डेक्कनचा प्लॅटू म्हणजे आपला जो दक्कनचा पठार आहे तो कोणत्या क्षेत्रात येतो. भूकंपाचे जे भूकंपप्रवण क्षेत्र आहेत त्याचे 4-5 भाग भारतात केले आहेत. सगळ्यात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र हिमालय आहे. यानंतर आणखी कुठं आहे ते पहा. यानंतरची बातमी आहे कोरोना 7 हाताळणी जी आपण केलेली आहे त्यामध्ये लॅनसेटने सांगितलंय की काही चुका तुमच्याकडून झालेल्या आहेत, आणि या संदर्भात लॅनसेटमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे आणि त्याचा संदर्भ घेऊनच हे केलेलं आहे की कोरोना 7 हाताळणीवर लॅनसेट नियतकालिकांनी आपल्यावर टीका केलेली आहे. सरकारनं कोणत्या चुका केलेल्या आहेत, तर भारत पहिल्या लाटेतील यशामुळे हुरळून गेला आणि परिणामी जे यश मिळाले त्यावर सगळं पाणी फिरलं असं सांगितलं त्यांनी. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना आपण परवानगी दिली त्याची चूक झाली. आपण पाहतो धार्मिक कार्यक्रम म्हणजे यांची हे आपलं कुंभमेळा असेल किंवा आणखी कुठं काय असतील धार्मिक कार्यक्रम सुरू झाले होते, त्यामुळं आता धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देणे ही चूक ठरलेली आहे. एप्रिलपर्यंत परिस्थिती चांगली होती, परंतु तोपर्यंत कोरोना कृती दलाच्या बैठक्याच झाल्या नव्हत्या. विषाणूची साथ असताना देखील निवडणूक प्रचारसभा त्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झालं होतं. सरकारने साथीचा मुकाबला करण्यातच आत्मसंतुष्टता मानली. ऑगस्टपर्यंत बळींची संख्या वाढली तर ते मोदी सरकारनं ओढवून घेतलेलं संकट असेल, आणि सरकारवर ट्विटरवर जी टीका करून दडपण्याची कृती आहे ते अशम्य हे असं लॅनसेटमध्ये सांगितले. लॅनसेटचे अहवाल किंवा लॅनसेट म्हणजे जे आर्टिकल आहे त्याची महत्वाचं मानण्याचं कारण म्हणजे यामध्ये संशोधन करून एखादं आर्टिकल छापलं जातं. लॅनसेटमध्ये जे वैज्ञानिक घडामोडी असतील किंवा काय असतील हे चांगल्या पद्धतीने येतं. जे रिसर्च जगात होते त्याचं आर्टिकल प्रथमतः लॅनसेटमध्येच छापाई देण्याचं शास्त्रज्ञांचा उद्देश असतो, कारण याचा पीएच फॅक्टर जास्त आहे. यानंतर अंत्यसंस्कारसाठी हरित स्मशानभूमीचा पर्याय आता सांगितलेला आहे. पर्यावरण हानी टाळण्यासाठी ICAR सिरकोट यांचा उपक्रम आहे. ICAR सिरकोट जी नागपूरला आहे कॉटन रिसर्चची संस्था, त्यांनी हे केलेलं आहे. संकल्पना काय, पीक कापणीनंतर उरलेल्या शेतातील तण आणि इतर घटकाचे एकत्रित करून त्याचा वापर अंत्यसंस्कारासाठी करण्यासाठी ICAR सिरकोट यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी दहन पिंजरे तयार केले आहेत. हा पर्याय स्वीकारल्यास पर्यावरणाच्या रक्षणासह अंत्यसंस्काराचा खर्च निम्मा होईल. साधारण आपण पाहतो शेतातील जो कचरा राहतो तो आपण जाळून टाकतो, यालाच आपण बायोमास म्हणतो. जरी बायोमास आपण जाळलं नाही तर याचा वापर अशा पद्धतीने केला तर कित्येक जे आपण पाहतो की स्मशानभूमीमध्ये लाकडाचा उपयोग जाळण्यासाठी केला जातो ती लाकडं किंवा वनस्पतीची जे आपण छाटणी करतो ती कमी होईल. भरपूर प्रमाणात वृक्षतोड होते तेही कमी होईल. कित्येक कोटी रुपये वाचतील. यासाठी त्यांनी हे सांगितले की जे आपण पाहतो शेण असतील किंवा हे बायोमास असेल यांचे एकत्र करून जर आपण काही तयार केलं तर ते आपल्याला रियूज पद्धतीने सुद्धा काही पद्धतीने त्यांनी केले आहे. जे दहन करण्यासाठी त्यांनी जे हे केलेलं आहे दहन पिंजरे त्याचा परतही वापर करता येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर लोकसत्तामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या संदर्भात एक मोठा लेख आला होता. त्यांचा 155वा स्मृती दिन आहे या संदर्भात आला होता. कल्याणकारी राज्य ही संकल्पना त्यांनी मांडली होती. असं म्हणलं जातं की कल्याणकारी राज्य संकल्पना ही 2 महायुद्धाच्या दरम्यान जन्माला आलेली आहे. कल्याणकारी राज्य संकल्पना त्यांनी 1902-1904 दरम्यान कायदेमंडळाचे भाषण केलं होतं त्यामधूनच मांडलेलं आहे. पहिलं आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळाच्या दरम्यान ही संकल्पना उदयास आली असं म्हणलं जातं, पण नाही, या अगोदर आमदार गोखल्यांनीच 1902-1904 कायदेमंडळात ज्यावेळी भाषण करायचे त्यावेळेसच सांगायचे. आमदार गोखले हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना आपले गुरु मानत, आणि रानडे यांनी काय केलं होतं आर्थिक राष्ट्रवादाची मांडणी करताना रिकॉर्डचा जो सिद्धांत होता आंतरराष्ट्रीय व्यापाराचं धोरण कसं असलं पाहिजे मुक्त असलं पाहिजे असं रिकॉर्डोने सांगितलं होतं. मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या धोरणाला रिकॉर्डोचा पाठिंबा होता आणि त्याला आव्हान देण्याचं काम आपल्यातल्या मगो रानडे यांनी केलं होतं. त्यांनी काय सांगितलं होतं की भारत आणि ब्रिटिश यांच्या संदर्भात जर व्यापार करायचा म्हणतात तर भारत गरीब देश आहे आणि ब्रिटिश श्रीमंत देश आहे, यांचा वापर मुक्त व्यापार होऊ शकत नाही ना. भारत काय त्यांना आयात करू शकतो, भारत काय निर्यात करू शकतो, इंग्लंड काय आयात करू शकतो, ब्रिटन काय निर्यात करू शकतो, या संदर्भात जे व्यापार होणार आहे तो कसा असणार आहे व्यस्त चलनामध्ये असणार आहे. त्यामुळे रिकॉर्डच्या सिद्धांताला आव्हान कोणी दिलं होतं, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, आणि यांना गुरु कोण मानायचे नामदार गोखले. 1902 केंद्रीय कायदेमंडळात अर्थसंकल्पात पहिलं भाषण केलं होतं आणि त्यांनी त्यामध्ये अर्थसंकल्प ज्यावेळेस त्यांनी मांडला होता त्याच्यावर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात सांगितलं होतं की
हे कशा पद्धतीनं आहे, इकडं जनतासाठी तुम्ही काम करायच्या ऐवजी इतर रेल्वेवर खर्च करताय, काय करताय? कल्याणकारी राज्यामध्ये काय सांगितलं, आरोग्य शिक्षण यावर जास्त खर्च झाला पाहिजे, पण पायाभूत सुविधाही तुम्ही वाढवताना याच्यावरही खर्च केला पाहिजे. त्यामुळे गोखले एकदम प्रकाशात आले होते. शिक्षण हे आर्थिक आणि सामाजिक कल्याणाचे पायाभूत साधन आहे असं त्यांनी सांगितलं होतं. प्राथमिक शिक्षण मोफत देण्यासाठी त्यांनी प्रथमतः आवाज उठवला होता. आत्ता आपण पाहतोय 7 ते 14 वयोगटाच्या मुलांसाठी मोफत शिक्षण आहे, त्यासाठी कायदा आहे, RTIचा कायदा आपण त्याला म्हणतो. पण त्याचं अगोदरचं मूळ कुठं आहे, आमदार गोखले यांनी पहिल्यांदा त्याचं हे केलं होतं, आवाज उठवला होता. लोकांच्या लोकशाही स्वातंत्र्यासाठी ग्रामीण स्वराज्य संस्थेवर त्यांनी भर दिला होता. आत्ता आपण पाहतो पंचायत राज, त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की लोकांचे जर लोकशाही स्वातंत्र्य जर आपल्याला पाहिजे असेल तर ग्रामीण स्वराज्य संस्था आहेत, पंचायत राज ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यावर जास्त प्रमाणात भर दिला पाहिजे, त्या स्वयंपूर्ण झाल्या पाहिजेत. असा लेख होता कल्याणकारी राज्याचे प्रवर्तक म्हणून, त्या संदर्भात भरपूर माहिती दिली, तुम्ही लोकसत्तामध्ये हे वाचू शकता. यानंतरची बातमी आहे कामेरिटा शेर्पाकडून 25 वेळा एव्हरेस्ट सर चाललाय. नेपाळच्या कामेरिटा शेर्पाने जगातील सर्वोच्च शिखर जे एव्हरेस्ट आहे ते 25 वेळा यशस्वी चढाई केली. सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट चढण्याचा आपला स्वतःचाच जो त्यांचा विक्रम होता तो त्यांनी मोडलाय. वयाच्या 51व्या वर्षी त्यांनी ही 25वी चढाई केलेली आहे. त्यांचं अगोदर असं मत होतं की आता वयाच्या 50व्या वर्षी मी एव्हरेस्ट सर करणार, पण मागच्या वर्षी कोरोना असल्यामुळे 50व्या वर्षी त्यांना जो 25वेळा एव्हरेस्ट सर करत होता ते त्यांना झालं नाही. यावर्षी त्यांनी सर केलं. 1994 त्यांनी सर्वप्रथम काय केली होती, चढाई केली होती. आणि एव्हरेस्टची उंची किती आहे, अठ्ठ्याऐंशी 88.86 मीटर आहे. ते व्यवस्थित हे झालेलं नाही. तर एव्हरेस्टची उंची आहे 88.86 मीटर. हे लक्षात असू द्या, साधारण हे आपण म्हणतो की 88-49 मीटर सध्याची जी उंची वाढलेली असं सांगितलं जातं. खाली व्यवस्थित आकडा आहे 88-86 मीटर. आणि कामेरिटा यांनी 25 वेळा सर केलेला आहे. आत्ता सध्या यावर्षी पण सर्वाधिक चढाई होण्याचं हे होणार आहे, कारण आत्ताच बेस कॅम्पमध्ये किती 408 जणांनी सहभाग नोंदवला आहे. आणि त्यामुळे अजूनही तिथे एव्हरेस्टवर चढाई सुरू आहे, कारण साधारण मानलं जातं की उन्हाळ्याच्या काळामध्येच एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी योग्य काळ असतो. आणि कामेरिटा यांनी 25 वेळा 50 वर्षांमध्ये त्यांनी सर केलं, हे सर्वात महत्त्वाचं आहे. यानंतर माजी हॉकीपटू MK कौशिक यांचं निधन झालंय, वय 66 होतं. भारताच्या वरिष्ठ पुरुष व महिला संघाचे ते प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या पुरुष संघाने 1998 बँकॉक एशियाडमध्ये सुवर्णपदक पटकवलं होतं. महिला संघाने 2006 दोहा एशियाड ब्रांझ पदक पटकवलं होतं. आणि पुरस्कार त्यांना भेटले होते, अर्जुन पुरस्कार 1998, द्रोणाचार्य पुरस्कार 2002. लक्षात असू द्या, MK कौशिक माजी हॉकीपटू आहेत. यानंतर हिंदूमध्ये बातमी आली होती की पँगोलियनच्या 2 प्रजातीबद्दल आली होती, चायनाचा आणि इंडियनच्या. त्या संदर्भात आपल्याला माहित पाहिजे पँगोलियनची तस्करी आपण पाहिली कित्येक वेळा होत असते, मागच्या वेळेस पण पँगोलियन चर्चेत होता. तर पँगोलियन हा भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा 1972 Schedule 1 त्याचा समावेश आहे. जगात त्याची तस्करी होत असते. भारतीय व चीन पँगोलियनाच्या 2 प्रजाती आहेत. IUCNच्या यादीत भारतीय पँगोलियन आहे तो इंडेंजर्ड आहे, तर चायनीज पँगोलियन आहे तो क्रिटिकली इंडेंजर्ड आहे. हे लक्षात असू द्या. जे 2 इंडियन आणि चायनीज पँगोलियन आहेत ते त्यांच्या संदर्भात आयडेंटिफिकेशन करण्यासाठी ज्या स्पेसीज आहेत त्या संदर्भात हे केलं संशोधन सुरू होतं. त्या संदर्भात हिंदूमध्ये लेख आलेला आहे. यानंतर WHO काय केलं, चीनच्या सायनोफार्म या लसीला परवानगी दिली. चीनवर विश्वास ठेवायला कोणीच तयार नाही, हे WHO सुद्धा सिद्ध करून दाखवले असं वाटतं कधी कधी, कारण WHO परवानगी दिलेली त्यांची पहिलीच लस आहे. या अगोदर आपल्या भारतामध्ये सिरमची लस कधीच परमिशन देऊन ती ब्रिटनला सुद्धा निर्यात करण्यात आली, ॲस्ट्राजेनिकाची असेल तर. आणखीन काही लसींना परमिशन दिली, फायझरच्या काही लसी असतील, पण WHO पहिल्यांदा चीनच्या सायनोफार्मच्या लसीला परमिशन दिलेली आहे. 2 डोस आवश्यक आहेत, 3 ते 4 आठवड्यानं हे डोस आपल्याला घ्यावे लागतील. आणि परिणामकता त्याची असणार आहे 79%. लक्षात असू द्या, सायनोफार्म चीनची लस आहे COVID-19. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण 9 मे 2021 चालू घडामोडी पाहिल्या. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या चॅनलला जर तुम्ही जॉईन झालं नसेल तर जॉईन व्हा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक तुम्ही जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवू शकता. थँक्यू व्हेरी मच.